नमस्कार मित्रांनो टेकवित राहुल या युट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपले टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो गावालगतच्या म्हणजेच गावठाणला लागून असलेल्या जमिनीवर आता बांधकाम करायचे असल्यास अगदी सोपे झालेले आहे गावठांपासून दोनशे मीटर पर्यंतच्या जमिनीवरती बांधकाम करण्याकरिता आता करण्याची म्हणजेच उरलेली नाही शासनाने याबाबत तसे आदेश दिले आहे आतापर्यंत गावठांना ला लागून असलेल्या शेतजमिनीवरती पेट्रोल पंप एखादे दुकान किंवा ढाबा किंवा हॉटेल किंवा इतर व्यवसाय टाकायचा असेल तर त्या शेतजमिनीचा एन ए म्हणजेच ती शेतजमीन आकृषक करणे आवश्यक होते एन ए करण्याची प्रक्रिया ही अत्यंत क्लिष्ट प्रकारची असल्यामुळे तसेच जवळपास दहा ते बारा वेगवेगळ्या वेग विभागाच्या एन ओ सी लागत असल्या कारणाने खर्च आणि भरपूर वाया जात होता तसेच इतका खर्च व पैसा करून सुद्धा बऱ्याचदा शेवटी काही शुल्लक कारणामुळे दंडाधिकाऱ्याकडून बऱ्याचदा एन एची परवानगी नाकारल्या जात होती तसेच बऱ्याच ठिकाणी तुकडेबंदी कायद्यामुळे सुद्धा एन करिता अडचणी येत होत्या या सर्व अडचणी लक्षात घेऊन शासनाने आता गावठांलगतच्या दोनशे मीटर पर्यंत असलेल्या शेतजमिनीकरिता आता एन ए करण्याची आवश्यकता नसल्याबाबत आदेश निर्गमित केले आहे ज्यांची शेतजमीन गावठांपासून दोनशे मीटर पर्यंत आहे त्यांना आता जमिनीचा व्यावसायिक वापर करण्याकरिता तहसीलदाराकडे अर्ज सादर करावा लागणार आहे या व्हिडिओमध्ये तहसीलदाराकडे सादर करायच्या अर्जाचा फॉर्मॅट तसेच शासनाने याबाबत प्रकाशित केलेल्या जी आर बाबत सविस्तर माहिती पाहूयात मित्रांनो या ठिकाणी आपण हा जो जी आर पाहत आहात हा जी आर महाराष्ट्र वन विभागाने दिनांक तेरा एप्रिल दोन हजार प्रकाशित केलेला आहे या जी आर मध्ये काय माहिती दिलेली आहे एक एक करून या ठिकाणी आता आपण सविस्तर या जी आर मध्ये या ठिकाणी आता गावठाणगतच्या शेतजमिनी संदर्भामध्ये जो निर्णय घेण्यात आलेला आहे तो निर्णय या ठिकाणी पाहूया महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणावीसशे सहासष्ट कलम बेचाळीस ब बेचाळीस क व बेचाळीस ड समाविष्ट केल्यानंतर आकृषिक परवानगीच्या कार्यपद्धतीत बदल झालेला आहे त्यानुसार अंतिम विकास योजना व प्रारूप विकास योजनेमध्ये आणि अंतिम प्रादेशिक योजना व प्रारूप प्रादेशिक योजनेमध्ये प्रसिद्ध केलेल्या क्षेत्रात विकास योजनेनुसार अनुज्ञेय वापरासाठी तसेच गावठाणापासून दोनशे मीटरच्या आतील समाविष्ट गटाच्या जमीन मालकांना बिनशेती परवानगीची आवश्यकता असणार नाही त्यामुळे शासनाने सुधारणा केलेल्या कार्यपद्धतीचा जमीन मालकांनी लाभ व्हावा अशी शासनाची भूमिका आहे म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी आपल्या एक बाब या ठिकाणी लक्षात येत आहे की शासनाने आता असा निर्णय घेतलेला आहे की गावठांपासून दोनशे मीटरच्या आतील ज्या शेतजमिनी आहे त्या शेतजमिनींचा व्यावसायिक वापर करण्याकरिता आता बिनशेती परवानगीची आवश्यकता असणार नाही म्हणजेच एनआयए करण्याची आवश्यकता आता यापुढे राहणार नाही या, ना या जी आर मध्ये पुढे आणखी माहिती दिलेली आहे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणावीसशे सहासष्ट कलम बेचाळीस बेचाळीस क व बेचाळीस ड समाविष्ट केल्यानंतर जमीन मालकाच्या पूर्वीच्या बिनशेती परवानगीसाठी लागणारे विविध विभागाचे ना हरकत दाखले त्यामध्ये होणारा कालप कमी होऊन जमीन मालकांनी आकार रूपांतरण कर इत्यादी रक्कम भरल्यानंतर त्यांना सनद देण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणाशे सहासष्ट कलम बेचाळीस बेचाळीस क व बेचाळीस ड च्या सुलभ कार्यपद्धतीचा सर्व संबंधित जमीन मालकांनी लाभ घेण्यासाठी प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे जनतेस आवाहन करण्यासाठी संबंधित जमीन मालकांना शासनाच्या योजनेचा फायदा होण्यासाठी व शासनाचा महसूल वाढवण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल एकोणीसशे सहासष्ट मधील कलम बेचाळीस ब बेचाळीस क व बेचाळीस ड या नियमांवर केलेल्या सुधारणा इझी ऑफ डुईंग बिझनेस व शासनाच्या उत्पन्नाच्या अनुषंगाने महत्वाचे असल्याने सदर नियमाची तात्काळ प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी संपूर्ण राज्यात एकसारखी कार्यपद्धती होण्याच्या दृष्टिकोनातून सर्व महसुली प्राधिकारी व अधिकारी यांना कारवाई करण्यासाठी सूचना देण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि या ठिकाणी शासनाकडून शासन परिपत्रक तात्काळ काढून या ठिकाणी राज्यामध्ये या सूचनांची अंमलबजावणी तात्काळ राज्यामध्येही केल्या गेलेली आहे मित्रांनो या ठिकाणी आपण हा जो जे आर पाहत आहात हा जे आर तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल मी उपलब्ध करून दिलेला आहे टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मी दिलेली आहे आता मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एक अर्ज दिसत आहे हा अर्ज लगतच्या दोनशे मीटर आतील जे शेतजमीन धारक आहे त्यांना आपल्या शेतजमिनीचा व्यावसायिक वापर करायचा असेल तर हा अर्ज जिल्हाधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी किंवा तहसीलदार यांच्याकडे हा भरून द्यायचा आहे आणि तहसीलदारांकडून किंवा जिल्हाधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी यांच्याकडून परवानगी घेऊन त्यानंतरच त्या शेतीचा व्यावसायिक उपयोग हा करता येणार आहे मित्रांनो या अर्जाबाबत आता या ठिकाणी आपण माहिती पाहूयात मित्रांनो हा अर्ज आणि तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल वरती तसेच आपल्या वेबसाईट वरती सुद्धा हा मी उपलब्ध करून दिलेला आहे तुम्ही पीडीएफ स्वरूपामध्ये डाउनलोड करू शकता लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेली आहे मित्रांनो या अर्जाचं टायटल आहे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट कलम बेचाळीस फुट कलम बेचाळीस क आणि ड प्रमाणे अकृषिक आकारणी व बांधकाम परवानगी मिळण्यासाठी अर्जाचा नमुना या ठिकाणी प्रति मध्ये जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार दिलेलं आहे आपण तहसील क्षेत्रात येत असाल तर या ठिकाणी तहसीलदार वरती आपल्याला या ठिकाणी टिक करायचं आहे या ठिकाणी या अर्जाचा विषय आहे अकृषिक आकारणी आणि बांधकाम परवानगी बाबत या ठिकाणी मित्रांनो या अर्जामध्ये तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव या ठिकाणी लिहायचं आहे एकापेक्षा अधिक अर्जदार असतील तर या ठिकाणी एक मध्ये पहिल्याचं नाव टाकायचं आहे दोन मध्ये दुसऱ्याचं नाव टाकायचं आहे त्यानंतर अर्जदाराचा संपूर्ण पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर मोबाईल क्रमांक ईमेल आय डी व्यवसाय कोणता करता ते या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर या ठिकाणी गावाचं नाव तालुक्याचं नाव त्यानंतर जिल्हा त्यानंतर ज्या जमिनीचा व्यावसायिक वापर करायचा आहे त्या जमिनीचा सर्वे नंबर किंवा गट नंबर या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर हिस्सा नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्या जमिनीचं एकूण क्षेत्र किती आहे ते हेक्टर आर मध्ये या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर या अर्जासोबत काही कागदपत्रे सुद्धा जोडून द्यायची आहेत जसे की मालकी हक्काचा पुरावा म्हणून सातबारा उतारा या ठिकाणी जोडून द्यायचा आहे किंवा मिळकत पत्रिका व त्याच्याशी संबंधित फेरफार प्रतिज्ञापत्र व शपथपत्र या ठिकाणी जोडून द्यायचे आहे त्यानंतर आकृषिक वापर करावयाच्या जमिनीच्या चतुर्थीमा दर्शवणारा नकाशा सुद्धा या ठिकाणी जोडून द्यायचा आहे त्यानंतर वैयक्तिक वापरासाठी बांधकाम परवानगी मिळवण्याकरिता संबंधित जागेचा सर्वे नंबर किंवा गट नंबरचा नकाशा सुद्धा या ठिकाणी जोडून द्यायचा आहे त्यानंतर वैयक्तिक वापरासाठी आर्किटेक्टने तयार केलेल्या व स्वाक्षरीत केलेल्या बांधकाम रेखांकनाच्या तीन प्रती या रेखांकनात बांधकाम परवानगी मागितलेल्या जमिनीत जाण्यासाठी पोच रस्ता असल्याचे दर्शविण्यात यावे किंवा रेखांकन मंजुरी मिळवण्याच्या प्रकरणात अर्जदाराने आर्किटेक्टकडून तयार केलेल्या व स्वाक्षरीत केलेल्या रेखांकनासोबत मोजणी नकाशाची प्रत जोडावी त्यानंतर या ठिकाणी अर्जदाराने आपले नाव व स्वाक्षरी करून हा संपूर्ण भरलेला अर्ज कागदपत्रासह तहसीलदार यांच्याकडे जमा करायचा आहे त्यानंतर मित्रांनो संबंधित तहसीलदारांकडून सदर जमिनीचा व्यावसायिक उपयोग करण्याकरिता या ठिकाणी परिशिष्ट अमध्ये दिल्याप्रमाणे या ठिकाणी आकृषिक वापराची परवानगी तहसीलदारांकडून संबंधित अर्जदारालाही दिल्या जाईल या आकृषिक वापराच्या परवानगीमध्ये सर्वे सर्व्हे नंबरचा उल्लेख असेल त्यानंतर एकूण जमिनीच्या क्षेत्राचा उल्लेख असेल गावाचं नाव तालुक्याचं नाव जिल्ह्याचं नाव इत्यादीचा या आकृषिक वापराच्या परवानगीवरती उल्लेख असेल तसेच खाली तहसीलदाराचा शिक्का व तहसीलदाराची सही या ठिकाणी या परवानगीवरती दिलेली असेल तर मित्रांनो तुम्हाला शासनाचा जी आर व अर्ज डाउनलोड करायचा असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेल्या आहे त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसंच या व्हिडिओला इतरांकरिता शेअर करायला विसरू नका तसंच तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोरील बेल आयकॉनवरती वरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटूया लवकरच अशाच नवीन माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र